नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिलीच बातमी आहे कोकणवासियांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कोकणवासियांसाठी गणेशोत्सव हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. वर्षभर चाकरमाने वाट बघत असतात आपल्या गावी कधी एकदा गणेशोत्सवासाठी जायला मिळतं याची. पण आता मात्र जेव्हा तयारी सुरू झाली आहे त्यावेळेला गणेशोत्सवाच्या या काळामध्ये कोविडच्या टेस्ट करण्यावरून दोन नेत्यांमध्ये खूप संभ्रम निर्माण झाला, त्यांच्या वक्तव्याने संभ्रम निर्माण केला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसमोर ही संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचं कारण म्हणजे कोकणात जाण्यापूर्वी 72 तासांपूर्वीची RT-PCR टेस्ट गरजेचं असल्याचं सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होतं. पण तरीही आता आमदार भास्कर जाधव यांनी चाकरमान्यांना कोविड टेस्टची सक्ती नसल्याचं म्हटलंय. प्रवाशांना कोविड टेस्टची सक्ती करू नये अशा सूचना भास्कर जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे आता चाकरमाने नेमकी चाचणी करायची की नाही यावरून संभ्रमात सापडले. दोन लसी घेणं आवश्यक आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे. अनेकांनी त्यासाठी जी तयारी सुद्धा केली आहे की त्यांचं लसीकरण पूर्ण झालंय. पण लसीकरण झाल्यानंतर सुद्धा टेस्ट आवश्यक आहे की नाही यावरूनच आता हे दोन वेगवेगळी मतं ऐकायला मिळत आहेत. आपण जे म्हणालात त्या पद्धतीनं कोकणामध्ये येणारे जे चाकरमानी लोक आहेत, गणेश भक्त लोक आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारे कोकणामध्ये येताना रस्त्यामध्ये कुठल्याही ठिकाणी थांबून त्यांचं RT-PCR वगैरे किंवा अँटीजेन टेस्ट वगैरे केली जाणार नाही. त्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक अगर पिळवणूक केली जाणार नाही अशा पद्धतीची स्पष्टपणे चर्चा ही इथल्या स्थानिक जिल्हा प्रशासनाजवळ आमची झालेली आहे आणि तशा प्रकारच्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. आपण बघतोय गेल्या वर्षीचा गणेशोत्सव हा निर्बंधांमध्येच गेला होता, कारण गेल्या वर्षी 14 दिवसांचं क्वारंटाईन बंधनकारक होतं आणि त्यामुळे अनेक कोकणवासियांना इच्छा असूनही आपल्या गावी जाता आलं नव्हतं. खरं तर गणपतीचा हा सण कोकणवासीय चाकरमाने सहसा चुकवत नाहीत. वर्षभराचे सगळ्या सुट्ट्या साठवून अगदी काहीही झालं तरी गणपतीसाठी किमान 2 दिवस तरी आपल्या गावी जाण्याचा प्रत्येक कोकणवासियाचा प्रयत्न असतो. यंदाही अनेकांनी तयार केली, निर्बंध शिथिल झाले होते, लसी घेतल्या गेल्या होत्या, त्यामुळे खरं तर अनेकांना हा आनंद झालेला होता की यावर्षी आपण आपल्या गावी गणेशोत्सवासाठी नक्की जाऊ. पण आता मात्र जी माहिती मिळते आहे त्यानुसार ही सक्ती RT-PCR न करण्याची भास्कर जाधवांनी सूचना आता दिली आहे. पण पालकमंत्री उदय सामंत यांचं म्हणणं मात्र काहीसं वेगळं आहे, कारण ही टेस्ट बंधनकारक असल्याचं उदय सामंत यांचं म्हणणं आहे. अर्थात 2 लसी घेतल्यानंतर सुद्धा ही टेस्ट करणं आवश्यक आहे का यावर आता जे लोक गावी जाणार आहेत त्यांच्या मनामध्ये नक्कीच संभ्रम निर्माण झाला आहे. पण अँटीजेन टेस्ट किंवा इतर कोणतीही टेस्ट करू नये आणि या लोकांना अडचणीत टाकू नये असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. अडचण जर आली तर आम्हाला संपर्क साधा असं सुद्धा भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. पण मुख्य म्हणजे आत्ता सध्या आता कोकणात जर जायचं असेल तर 72 तास आधी टेस्ट करायची की नाही याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. कोकणवासियांनी यावेळेला खरं तर रेल्वेगाड्या सगळ्या फुल झालेल्या आहेत. आता ज्या ST अतिरिक्त गाड्या सोडल्या जातील त्यावरसुद्धा त्यामधूनसुद्धा जाण्याची तयारी आहे. त्याचप्रमाणे खासगी गाड्या आहेत त्यामधून सुद्धा अनेक जण जातात, त्यामुळे आत्तापासूनच गर्दी सुरू झाली. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग. स्वप्नील, नेमकं काय आहे, कारण की दोन नेते दोन वेगवेगळ्या तऱ्हेची वक्तव्य करत आहेत. कोकणात आता तिथले लोक यायला सुरुवात झाली असेल, कारण गणपती उत्सव आता 4 दिवसांवर आलाय. नेमकं काय आहे, RT-PCR करावी की नाही? कोकणात आता गणेशोत्सवासाठी येण्यासाठी अनेक चाकरमानी दाखल होत आहेत. मोठ्या प्रमाणात वाहनं जे आहेत ते कोकणामध्ये येत आहेत. या पार्श्वभूमीवरती RT-PCR करावी की करू नये याचा मोठा संभ्रम संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण कोकणामध्ये पसरलेला आहे. कारण अनेक ठिकाणी प्रशासनाकडून असं सांगण्यात येत आहे की गाव पातळीवरती जे लोक येणार आहेत मुंबईतून त्यांची नोंदणी होणार आणि आवश्यक असेल तिथे RT-PCR किंवा अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. ज्या लोकांनी 2 डोस घेतले त्या लोकांना थेट प्रवेश मिळणार आहे. ज्या लोकांनी 72 तास आधी RT-PCR टेस्ट केले त्यांना थेट प्रवेश मिळणार. मात्र ज्यांनी टेस्ट केलेला नाही अशा लोकांच्या कोरोना टेस्ट कराव्यात, अँटीजेन टेस्ट कराव्यात अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या गेल्या होत्या. तशा हालचाली देखील रेल्वे स्टेशनवरती प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती आहेत.
बस स्थानकावरती देखील आरोग्य विभागाकडून पथक तैनात करण्यात आलेले आहेत. आता या सगळ्याला कुठेतरी चाकरमणी कंटाळलेला आहे, उत्सवासाठी चाकरमणी येत आहेत, त्यामुळे या लोकांकडे सहानुभूतीपूर्वक बघावं. येणारी लोक ही मुंबईतून येत आहेत आणि मुंबईमध्ये कोरोनाचा जो प्रमाण आहे, प्रादुर्भाव हा कमी आहे, त्यामुळे ही सक्ती आहे टेस्टची ही करू नये अशा सूचना. पण म्हणजे स्वप्नील, याचा अर्थ जिल्ह्यात प्रवेश करताना कोरोना चाचणी न करता थेट गावामध्ये चाचणी केली जावी अशा प्रकारे आधीच सांगितलं गेलं होतं. हा केतकी, कारण या आधीच जिल्हा प्रशासनाने तशा सूचना केलेल्या आहेत. जे खासगी बसने प्रवासी गावाला येत आहेत किंवा रेल्वेने येत आहेत अशा काही प्रवाशी जे थेट गावामध्ये जात आहेत अशा लोकांच्या नोंदी ह्या ग्राम कृती दलाकडून घेण्यात याव्यात अशा सूचना आहेत. जी लोक बाहेरून येत आहेत त्यांचे किंवा ज्यांना जे सिम्प्टोमॅटिक आहेत त्यांची माहिती आरोग्य विभागाला देऊन प्रत्येक गावामध्ये आरोग्य विभागाच्या टीम तैनात नेमलेल्या आहेत आणि अशा लोकांच्या टेस्ट कराव्यात अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत, जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत आणि त्या संदर्भातल्या हालचाली ह्या सुरू आहेत. मात्र भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे की याच्यामुळे जो येणारा चाकरमणी हा त्रस्त होतोय, गणेशोत्सवासाठी चाकरमणी कोकणात येत आहे, त्यामुळे अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची सक्ती करण्यात येऊ नये. कारण होणार आहे असं की प्रत्येक गावामध्ये जिथे चाकरमणी येणार आहेत त्या स्थानिक लेवलला चाकरमणी विरुद्ध ग्रामस्थ असा संघर्ष देखील निर्माण होऊ शकतो. कारण प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीला अशा सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही जे लोक येणार आहेत त्यांच्या तपासणी करा, त्यांच्या नोंदणी ठेवा. प्रत्येक गावामध्ये असं होणं शक्य नाही आहे. अनेक वेळेला रेल्वे स्टेशन मध्ये आता आपण जर बघितलं तर 2-3 दिवसापूर्वी जेव्हा कुडाळ कणकवली किंवा रत्नागिरीमध्ये जेव्हा रेल्वेने प्रवास येत आहेत त्यांच्यामध्ये आणि प्रशासनामध्ये खूप मोठे वादंग होण्याचे प्रकार देखील समोर येत आहेत, त्यामुळे हा कुठेतरी संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि यालाच अनुसरून भास्कर जाधव यांनी आज माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की प्रशासनाकडे त्यांनी मागणी केलेली आहे आणि असं सांगितलं देखील आहे की माझ्या मतदारसंघामध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे चाकरमणी येणार आहेत त्यांची कुठल्याही प्रकारची टेस्ट होऊ नये, करू नये, थेट लोकांना जो प्रवेश आहे तो जिल्ह्यामध्ये देण्यात. जे भास्कर जाधव म्हणतात ज्यांचं लसीकरण पूर्ण झालं नाही म्हणजे ज्यांनी 2 डोस घेतले नाही त्यांच्यासाठी पण हा नियम लागू असणार आहे का, लसीकरण पूर्ण झालेल्यांसाठी हा फक्त नियम लागू असेल? त्याची भास्कर जाधव यांनी ज्या पद्धतीने प्रशासनाला सूचना केलेल्या आहे त्यांचं म्हणणं असं आहे की येणारा जो चाकरमणी आहे किंवा गणेश भक्त आहे हा मोठ्या प्रमाणातला मुंबईमध्ये आहे, मुंबईमधला आहे आणि मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार हा खूप कमी आहे, त्याच्यामुळे मुंबईकरांपासून कोकणामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल ही शक्यता फार कमी आहे. त्याच्यामुळे सरसकट इथल्या ज्या लोकांना ही सूट देण्यात यावी. कोणाला जर ताप असेल किंवा तशा काही लक्षणं असतील तर लोक इतकी हुशार आहेत किंवा एवढी सामंजस्य आहेत की ते त्यांची चाचणी करतील. सरसकट जर लोकांना तुम्ही बंधनं घातली तर येणारा चाकरमणी आहे तो गणेशोत्सव साजरा करणार की या सगळ्या प्रोसिजर फॉलो करणार. खरंतर स्वप्नील, यावेळेला क्वारंटाईनचा नियम नाहीये, खूप त्यामुळे मोठा दिलासा मिळालेला होता. इथून जे जाणारे लोक आहेत त्यांना थेट आपल्या गावी आपल्या घरी जाता येणार होतं. पण आता हा जो नियम आहे आणि गावांमध्ये करण्याचा, याचा अर्थ ग्रामपंचायतींच्या आरोग्य व्यवस्थेवर सुद्धा खूप मोठा ताण पडू शकतो. तेवढी मॅनपावर, तेवढं मनुष्यबळ तिथे उपलब्ध आहे का की प्रत्येक माणसाची आलेल्या चाचणी करणं शक्य आहे? त्याची पाहायला गेलं तर आरोग्य विभागाकडे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मनुष्यबळाची खूप मोठी कमतरता आहे असं म्हणायला हरकत नाही. याचं कारण असं आहे की कंत्राटी कामगार जे होते आरोग्य विभागामध्ये भरलेले त्या लोकांना 8 दिवस आधीच कार्यमुक्त करण्यात यावं असा आदेश निघालेला आहे. फंडिंग कमी असल्यामुळे या लोकांचे पगार देणं शक्य नाही आहे, त्याच्यामुळे अशा अनेक लोकांना कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे. आणि प्रत्यक्ष जर पाहायला गेलं तर गाव पातळीवरती आरोग्य विभागाची टीम तैनात करणं हे आता तरी म्हणजे प्रत्यक्ष पाहायला गेलं तर ते शक्य नाहीये प्रॅक्टिकली. त्याच्यामुळे कुठेतरी ताण हा आशा वर्कर किंवा ग्राम कृती दलावरती येणार आहे आणि यातून संघर्ष, संभाव्य संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीला रोखण्यासाठी प्रशासनाने कुठेतरी मध्यमार्ग काढावा. हीच प्रत्येक गणपती भक्ताची अपेक्षा असणार आहे की आपण आपल्या गावी जातोय तर कोणतेही निर्बंध यावेळेला नाहीयेत, कमी झालेला आहे प्रमाण कोकणामधलं, तर यावेळेला तरी आपल्याला मोकळेपणानं गणपती उत्सव साजरा करता यावा, पण त्या पूर्वी हा संभ्रम मिटणं खूप आवश्यक आहे. धन्यवाद स्वप्नील या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि आम्ही अपडेट्स याचे तुमच्याकडून घेतच राहणार आहोत.